नमस्कार, मी अलिशा केडेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण गप्पा मारणार आहोत जिला तुम्ही एका छोट्याशा पडद्यावर बघितलंय, म्हणजे तुम्ही एका रील मध्ये बघितलंय आणि तिने तुमच्या घरातले प्रश्न हे कॉन्टेंट मध्ये क्रिएट करून तुम्ही त्या कॉन्टेंटला रिलेट करताय अशी सोनाली गुरव. तिच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याचसोबत तिची आई आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. चला तर मग आपण तिच्यासोबत गप्पा मारूया. हाय सोनाली, कशी आहेस? एकदम मजा. तुम्ही कशा आहात काकी? बरं सोनाली, रील आणि रिअल लाईफ ही खूप वेगळी असते, बरोबर? बरोबर. तर तू कशी, म्हणजे त्याचा ताळमेळ कसा साधतेस? रिअल लाईफ मध्ये मी खूप शांत आणि कमी बोलणारी, म्हणजे ओळखीचे असलेल्यांच्याशी बोलते पण फार मी बोलत नाही, मी खूप शांत आहे. बट रील मधली सोनाली जर बघशील, म्हणजे कॉन्टेंट मधली, तर मग ती फारच बडबडी बडबडी, सतत बॉयफ्रेंडला त्रासच देणारी आहे आणि त्याच्यानुस ती मागावरच असते की काय करते, कुठे करते, मला काय नाही सांगत आहे, मला कटकटी. हा, तसं आहे. बरं काकी, हे झालं सोनालीचं उत्तर. आता आपलं मूल कसं असतं हे आपल्याला सुद्धा माहिती असतं. तुमच्यामध्ये सोनाली कशी आहे? आमच्यामध्ये ती मस्ती हो, खूप मस्ती करी असते आमच्याशी. आणि आता तर म्हणजे कमी आली. पहिली एवढी मस्ती, एवढी मस्ती लहानपणी भरपूर होती, मस्ती वगैरे करायची. आता खूप शांत आहे. आणि अभ्यासात कशी होती सोनाली? अभ्यासात जरा थोडी कमी होती पण ऍक्टिंग वगैरे हे सर्व गोष्टींमध्ये खूप लहानपणापासून सर्व याच्यामध्ये भाग घ्यायची. कधी तकरार वगैरे शाळेत ना? स्कूल मधून हेच अभ्यासावरून कम्प्लीट. मस्ती केल्यानंतर कधी? मस्ती केल्यावरही तशा आल्या कम्प्लीट. खूप बोलती काही खूप मस्ती करायची घरी. तर पप्पा यायच्या पूर्वी सोनाली गप्प बस, अभ्यासाला बस, पप्पा येतील आता. सोनाली तरी पण टीव्ही बघत बसायचं, कुठे हे तोड ते तोड करतच चालूच असायचं. पण तरी पण पप्पा जाऊ दे ग, पप्पांची लाडकी, खूप लाडकी, जाऊ दे, तोडू दे, काय करते ते करू दे तिला. बरं सोनाली, लाल बोला 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 बोला. ठीक आहे, अजूनपर्यंत तसंच आहे पप्पांचं प्रेम. सोनाली, आपण लालबाग परळ मधल्या मुली. लालबाग परळ म्हटलं की आपला सण उत्सव हाय लेवलचे असतात. त्यातला उत्साहच एवढा असतो की ते उत्सव किती उत्साहाने साजरे करतो आपण ते तुला माहितीच आहे. मग नवरात्रीचे काय प्लॅन आहेत तुझे? नवरात्री बघ, मला ना गणपती मध्ये खूप सॅक्रिफाईस करावं लागतं. लालबाग परळ म्हटलं इकडे जीव अडकलेलं असतं आणि कोकणात तर जावंच लागतं. तर गावी होती त्यामुळे मला 3-4 दिवस गणपतीचे मिळाले. माझं आता नवरात्री आहे तर मी 9 च्या 9 दिवस जी काही धुमाकूळ आणि मजा करणार आहे. कारण आपल्या इथे तुला माहितीये मोठा दांडिया उत्सव असतो, म्हणजे सगळे लोक येतात दांडियाला आपल्या इथे. 9 दिवस छान गरबा वगैरे खेळून मजा मस्ती सगळं करून घेणार आहे मी. सोनाली काय, सोनालीची कशाला पसंती आहे, गरब्याला की दांडियाला? गरबा, दांडिया नाही, मी दांडिया अजूनपर्यंत नाहीच गेली आहे. आमच्या इथे 40 नंबर मध्ये देवी बसते बिल्डिंग मध्ये आणि मग तिकडे मोठा गरबा असतो. आता ते बंद झालं, आता मैदानात खूप मोठा दांडिया उत्सव सुरू केला आहे तर तिकडे जातो. पण तिकडे पण आम्ही जाऊन गरबाच खेळतो. हे असतील दांडिया उत्सव वेगळे, पण आम्ही तिकडे जाऊन पण गरबाच खेळतो असं आहे. आपण चाळीतल्या मुली, एकंदरीत चाळीतलं वातावरण खूप छान असतं आणि त्यातल्या त्यात एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं तर खूप आपल्याला एक जिव्हाळा असतो. तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असं आईची साडी नेसून मला देवी व्हायचं आहे किंवा मग अजून असं काही वेशभूषा वगैरे केलीस की नाही? हो, माझ्याकडे फोटो आहे, तुम्हाला जमलं असतं तुम्ही व्हिडिओमध्ये टाका. मी असं केलं आहे, म्हणजे मी देवी बनलेली आणि माझ्या शेजारी जो राहायचा माझा लहान भाऊ राहुल, तो पुजारी बनलेला. असा आमचा एक फोटो आहे लहानपणीचा. तर हे सगळं झालेलं आहे आईची साडी नेसून. परत ते राधा बनणं, अजून काय, आमच्या इथे दत्त जयंती खूप मोठ्याच्यात सेलिब्रेट करतात. म्हणजे अभिनयक कॉलनीमध्ये ना खूप सारे सण सेलिब्रेट हे होतातच, पण त्यातल्या तर आमच्या बिल्डिंगमध्ये दत्त जयंती सेलिब्रेट होते.
सो मग त्याच्या आधी मग ते 7 दिवस गेम्स वगैरे असतात वेगवेगळे आणि ते अजूनही चालूच आहेत. तर असं उत्सव म्हणालीस ना, तर जून महिना सुरू झाला की आपल्या लालबाग परळचं एक वातावरणच चेंज होतं, हे तुला तर माहितच असेल. सो खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. आता बघ ना, म्हणजे बाप्पा गेले याच्या दुःखात एक असं आपण होतच आणि देवी आली, मग दोन आठवड्यात लगेच मग त्या तयारीला सुरुवात. तर मला असं छान वाटतं. सोनालीची शॉपिंग कशी असते, म्हणजे घर बसल्या की मग बार्गेनिंग करू? नाही नाही, मला बार्गेनिंग नाही जमत. मी जसं म्हटलं मी फार कमी बोलते आणि मला ना असं नाही म्हणालीस की तू फार कमी बोलतेस, पण आम्हाला रील्स मध्ये तर तू खूप भांडणं दिसते. तेच सांगते, माझं कॅरेक्टर कम्प्लीट अपोजिट आहे. मला असं पटकन कोणाला काही बोलता येत नाही, मला मी खूप घाबरते असं बोलणं, कोणाला काही बोलायचं असेल तर. आणि माझं असं बार्गेनिंगच्या बाबतीत मी तुला स्पष्ट मत सांगते की ती जर समोरची जी माणसं असतात ना, ते माझं असं की जाऊ दे घरी बसेल, मग त्याच्या घरी 4 पैसे गेले तर तू थोडा आण. ते पैशांच्या बाबतीत मी असा विचार नाही करत, त्यावर ना मला खूपच ओरडा पडतो घरी. पण ठीक आहे, मी करते खर्च, मी खूप करते खर्च. मी बरं, आपण कोकणातले आहोत त्यामुळे कोकणातला एक सण वेगळाच असतो. मग कोकणात कसं तुमच्याकडे म्हणजे नवरात्र साजरी केली जाते? आमच्याकडे नवरात्र असं नाही, जास्त करून गणपतीला खूप मजा. ती अगं ती मुंबईतच वाढली आहे. अच्छा, ती गावी खूप कमी गेली आहे. तिचं बालपण इकडे शिवडी मधलंच आहे, तर ती गावी जास्त गेली नाही, त्यामुळे गावचे सण तिला फार माहिती नाहीये. बरं, मग आपल्याकडे इकडे लालबाग परळ मध्ये तुमचं घर आहे, मग तुम्ही इकडे मुंबईत कसा नवरात्र उत्सव साजरा करता? आम्ही नवरात्र उत्सव साजरा आमच्या घरी पण घट बसवतो आम्ही, आणि बाहेर पण 40 नंबरमध्ये वगैरे तिकडे देवी असते तिकडे पण आम्ही जातो वगैरे. तिथे खूप मजा येते सगळीकडे. या उत्सवांमध्ये सोनालीची किती इन्व्हॉल्वमेंट असते? सोनालीची तर भरपूरच हे असते, एकदम सोनाली खुश असते एकदम. 9 दिवस म्हणते मम्मी आता 9 दिवस आम्हाला काही नाही काही गोडधोड खायला मिळणार, चांगलं चांगलं मिळणार खायला वगैरे. पण आता ती उपवास धरते, 2-3 वर्ष झाली उपवास पकडते 9 दिवस. सोनालीच्या हातचा एखादा चांगला पदार्थ? सोनाली सर्वच छान बनवते. तिच्या पप्पांना तर वरण भात बनवते ना ते खूप आवडतं, खूप म्हणजे आमची कोकणी लोकांची डाळ असते ती बनवते. ती डाळ तर एवढी आवडते त्यांना, भरपूर आवडते. ते कधी जर तिला सांगितलं सोनाली जेवण बनव म्हणून, तर ना आधी पहिलं तिला म्हणणार डाळ बनव सोनाली, बाय डाळ बनव ना गं, ती बनवतेच ती. सोनाली आता कसं असतं की एखाद्या मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांचे चाहते खूप असतात, पण आता तर रील स्टारचे पण चाहते खूप आहेत. तुझा एखादा फॅन मुवमेंट असा सांग की म्हणजे तुला एखादा भावलाय तो फॅन मुवमेंट. आत्ताच लेटेस्ट अभिचा प्रयोग होता चित्रकथीचा इकडे काय अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये, आणि तिकडे एक फॅन भेटला मला, त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं. आणि तो मला भेटला आणि त्याला ना काही कळत नव्हतं की मी आता कसं सांगू, मला ही किती आवडते, मी हिचा कॉन्टेंट किती बघतो. मग त्याच्या पाकिटात आहे ना स्वामींचा एक फोटो होता. मग तो म्हणाला ताई मी आता अक्कलकोटला गेलेलो आणि हे मी माझ्यासाठी आणलं, पण हे ठेव तुला, तुझ्याकडे तुझ्या पाठीशी नेहमी स्वामी असू दे आणि तू अशी छान कामं करत रा. सो ते मला असं खूप भावलं आणि त्याने चाफ्याचं फूलही दिलं मला त्याच्या हातातलं, तर मला एकदम असं खूप छान वाटलं. सो ती एक मुमेंट माझ्यासाठी कायम लक्षात राहील अशी होती. बरं, आता एक असं असतं की आपल्या सगळ्याच रील व्हायरल होतात, मग त्यातली एक पहिली रील असते ना जी व्हायरल होते, ज्याला व्ह्यूज खूप जातात आणि लोकांचे मग प्रतिसाद पण खूप जास्त येतात, मग ती एखादी पहिली अशी असते रील की आपल्याला खूप म्हणजे आनंद देणारी असते, मग ती पहिली रील कोणती होती आणि मग त्यावेळेचा आनंद कसा होता तुझा? मला आठवत आहे ते लिपस्टिकच्या शेड वाला आम्ही कॉन्टेंट केलेला, आणि मला ना ते म्हणजे मला ते कॅरेक्टर कसं करू हेच सुचत नव्हतं. आणि तेव्हा साईन शेलार होता माझ्या बाजूला आणि ना मी खूप टेक घेतल्या त्या एका रील शूट करण्यासाठी मी खूप टेक घेतलेले. आणि माझं असं झालं की अरे मला असं का होत आहे, मी साईन तुझ्या व्हिडिओमध्ये तर मी काम करते, मला एवढे का टेक घ्यावे लागतात. आणि तेव्हा हास्य जत्रा खूप व्हायरल होता, हास्य जत्रा म्हणजे तुला माहिती लॉकडाऊनमध्येच खूप हाईप झालेली.
तर तो मला म्हणालेला सोनाली सोनाली विशाखा सुभेदार माहितीये का ते कॅरेक्टर करतात कटकट्या बायकोचं, ते थोडस पकड. आणि ती पहिल्या याच्यामध्ये मी सेम निट्ट त्यांना कॉपी केलंय फक्त. आणि ती म्हणजे खूप व्हायरल गेली आणि त्यानंतर लोक ती मला वाटतं दुसऱ्या दिवशीच ती 1 मिलियन पोहोचली. तर श्रुतिकचं असं झालं आणि तेव्हा कोलॅब वगैरे नव्हतं, तर श्रुतिकच्या आपण जेव्हा ती श्रुतिक म्हणाला सोनाली आपण चालू करूया, लोकांना खूप आवडलं. आणि तेव्हा कपल्सच्या व्हिडिओ फार व्हायरल नव्हत्या, जे काही कॉन्टेंट क्रिएटर होते ते सिंगल सिंगलच परफॉर्म करायचे, स्वतःच मुलगी व्हायचे वगैरे असं होतं. तर मग ती पहिली आमची अशी जोडी होती जी कपल म्हणून लोकांसमोर आली आणि लोकांनी त्याला खूप उचलून धरलं आणि लोक वेड्यासारखं प्रेम करतात आमच्या दोघांवरही. बरं काकी, आता आपली मुलगी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि तिला चार लोक ओळखतात, मग एक असं असतं की मी हिची आई आहे, मी हिची आई आहे, मग आपल्या शेजारी पाजारी, मग असं असतं ही माझी मुलगी आहे, आज माझ्या मुलीला एवढे फॅन भेटले वगैरे, मग हे गॉसिप होतं का शेजारी बाजारांमध्ये एखादा किस्सा? एखादा किस्सा म्हणजे हिची पहिलीच रील तुझी ना आली होती? हो, नाही पहिला इंटरव्ह्यू होता लोकमतवर. हा, मी बाजूच्यांना वगैरे सर्वांना, आज ना सोनाली टीव्हीवर दिसणार आहे बघा बघा, असं सर्वांना मी सांगितलं. पियुष म्हणतो मम्मी दिसणार आहे ती, तू कशाला उभी सारखी सर्वांना सांगतेस का? नाही रे, माझी आज मुलगी टीव्हीवर दिसणार आहे. मैत्रिणींमध्ये वगैरे कॉलर टाईट खूप सर्व, म्हणजे मला तर एवढा आनंद झाला कारण मी कधी मी सांगितलेलं आहे त्यांना दोघांना पण मुलांना सांगितलंय की तुम्ही बिनधास्त काम करा, बिनधास्त राहा पण व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करायचं कुठल्याही गोष्टीचं करायचं. मला तर खूप आनंद झाला तिथं आणि आत्ताही होतो खूपच, म्हणजे त्याच्यापेक्षा येतात तेवढ्यांना पण मी सारखी सांगत असते आमची सोनाली आता एवढ्या याच्यापर्यंत गेली पोचली, आता पुढे पुढे अजून जाऊ दे, अजून जाऊ दे, मोठी होऊ दे. तू एक जो अनॉइंग गर्लफ्रेंडचा जी भूमिका साकारतेस, मग त्यामध्ये जर तू जर म्हणालीस आता की मी खूप शांत असते आणि अनॉइंग गर्लफ्रेंड खूप कटकटी असते, मेसी असते थोडी बिचारी, मग त्यामध्ये तुला कसे चॅलेंजेस येतात? नाही चॅलेंजेस ना ग, कसं आहे माहितीये, माझ्या मित्रांमध्ये माझा स्वभाव आहे ना फार फटकळ आहे, मी खूप काय पण बोलते त्यांना, तर ना ते मी ते कॅरेक्टर पण तसंच आहे. आणि श्रुतिक बरोबर तू जो बघशील ना पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओ होती असं फार मला विचार करून करावं लागायचं, पण नंतर नंतर मला श्रुतिक खूप युज टू झाला आणि तो माझा मित्र झाला, त्यामुळे जर ह्याचा अपमान करायचा तर ते का सोडू, तर ते मला आवडीचं काम आहे. आणि मला ते आणि कसं असतं बघ, ते ट्युनिंग जमणं पण फार गरजेचं असतं, म्हणजे श्रुतिक इतर मुलींसोबतही कॉन्टेंट बनवतो पण ते तोडीस तोड ते आपण आन्सर करणं असतं ना, तर श्रुतिक मला समज म्हणतोयस किती किती कटकटी आहेस ग तू सोनाली, तर युजली मी खूप मुली अशा बघितल्या ज्यावर त्यावर ह्या रिएक्ट होतात, तू मला असं कसं म्हणालास वगैरे. पण हे जर सोनाली म्हणजे सोनाली जर हे करते तर ती वेगळ्या ह्याच्यात करणार ना, तर मग ते त्याचा मी कसा आता पाण उतारा करेन आणि त्याला कसं मी हालून पाडून बोलून, आणि मग लोकांना तर हेच हवं असतं, तुम्हाला हेच हवं असतं, मला माहिती आहे लोक कमेंट करतात की सोनालीने आज अपमान खूप कमी केला किंवा आज मारलंच कसं नाही श्रुतिकला, तर मग ते मी त्याचा पूर्णतः प्रयत्न करतो. तू म्हणतेस की लोकांच्या खूप कमेंट येतात, मग लोकही तुझ्या रीलला एक रिलेट करतात की हा बाबा हे माझ्या बाबतीत पण घडलंय हा, मग तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? बघ म्हणजे ना तुला सांगते मी, कधी कधी ना हे भीतीदायक पण असतं कारण आहे ना खूप मुलांची मी क्रश आहे आणि त्यांच्या गर्लफ्रेंड त्यांच्यावर असल्यावर ना ती अशी वेडेपिसे होतात की सोनाली आली सोनाली, आणि त्यांच्या गर्लफ्रेंड ज्या प्रकारे मला ट्रीट करतात की जा मग तिच्यावर फोटो काढ. आणि एकदा काका एकदा रस्त्यात दिसले आणि ते म्हणाले की मला खूप आवडतात तुम्ही असं तसं, आणि ना त्यांची फॅमिली होती पूर्ण, तर ते आले फोटो काढला त्यांनी आणि त्यांची बायको पण बाजूला उभी राहिली, तर मला काही माहिती नाही तुम्ही फोटो काढला, आणि त्यानंतर मग त्यांची बायको त्यांच्या बायकोला ते आता बोलतात हा तर तू जा मला काढू दे फक्त, आणि त्यांची बायको अशी बोल रागाने माझ्याकडे बघते अरे हे अशा काम करताय माझी काही चूक आहे. आणि त्यांच्या नवऱ्याला मग त्यानंतर ज्या झापत होत्या कारण मी बाजूलाच होती आणि ते पण असे माझ्या समोर यांनी आवडते ठीक आहे घरी चला तुम्हाला हे चालू होतं अरे देवा.
असो असे असे पण काही काही किस्से असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आवडणं ठीक आहे पण हे काय चालू आहे. आणि कॉमेंटचं म्हणशील ना तर खूप साऱ्या माझ्या लग्नाच्या ह्याच्यावर ना तर एवढं ट्रोल केलेलं बाबा रे बाबा की हिने श्रुतिकला धोका दिला आणि काय लोकांना लोकही विसरूनच जातात की आयुष्य म्हणजे ह्याच्या मागे पर्सनल लाईफ असते माणसांची. ते तसंच काहीच झालं ते काजोल आणि शाहरुखचं ना ते लोक आता लग्न का नाही करत आहे जो बालपणी प्रश्न मला पडला त्याचं लोकांचं झालंय. श्रुतिक आणि सोनाली कसे वेगळे होऊ शकतात. बरं सोनाली देवीचा तुला जर गुण घ्यायचा झाला तर तो कोणता गुण घेशील तू? देवीचा देवीचे सगळेच गुण मी घ्यायचा प्रयत्न करेन. आणि स्वतःला खूप स्ट्रॉंग मी आहेच पण मला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी तिची भक्ती करते, मी मेडिटेशन करते. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला मिळतात. तू जर वाईट गोष्टी केल्यास आणि वाईट गोष्टींवरच बोलत राहिलीस किंवा निगेटिव्ह माणसांमध्ये राहिलीस तर आपला ऑरा पण कमी येतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रे करायचं, जेवढं तू थँकफुल राहशील गॉडला तेवढंच तुझ्याकडे ब्लेसिंग येतात. आणि तू जितकं छान लोकांशी वागशील तितकेच तुला छान ब्लेसिंग्स पण मिळतात. आणि त्यामुळे तुला विचार क्षमता जी असते ती तुझी छान राहते. त्यामुळे मी हे सगळं करत असते. सो मला असं वाटतं की हाच एक वे आहे तुझा पुढे जाईपर्यंत पोहोचण्याचा आणि यस पुढे जाण्याचा. ऑफकोर्स ते येतात तिकडे पोहोचल्यानंतरच मार्ग मिळतो आपल्याला, नाहीतर डिसिजन चुकीचे जर घेतले आपण त्याला तर काही अर्थच नाही राहत. आता तू म्हणालीस की देवा देवापासून आपली सुरुवात होते पुढे जाण्याचा, तर मग तुझा कोणत्या देवावर विश्वास आहे आणि एखादी अशी प्रचिती आली आहे का? नाही मला म्हणजे असं एका देवावरच नाही असं, पण मला मला एका एनर्जीवर विश्वास आहे. मी स्वामींचं भरपूर करते त्यामुळे मला स्वामींवर भयंकर विश्वास आहे. मी मला मला असं एक अनुभव नाही सांगता येणार पण असे अनेक अनुभव आहेत. म्हणजे मी पावलो पावली म्हणजे मी म्हणजे कसं सांगू तुला, मी इतकी इनोसेंट आहे की मला जर आता इथे यायला उशीर होतोय तर मी मनातल्या मनात स्वामींना म्हणते स्वामी प्लीज प्लीज मला आज वेळेत पोचवा, आज ट्रॅफिक नसू दे आणि मी वेळेत पोचली ना तर प्लीज प्लीज खूप चांगलं होईल प्लीज. मी अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आणि मी वेळेत पोचते. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आहे ना मी त्यांना सारखं हाक मारत असते आणि ते असं होतं माझं. त्यामुळे अशी प्रचिती असं. काकी तुम्ही काय सांगाल? मी तर सर्वच देवांचं हे करते आणि स्वामींचं पण भरपूर मला पण आवड आहे स्वामींची सेवा करायला वगैरे. मी तर ते सर्व देवांची सेवा मीच करते. सकाळी माझंच काम असतं ते करायचं. मी तर काही खात पण नाही, ते पूजन झाल्याशिवाय मी काहीच खात नाही. आणि महालक्ष्मीचं पण मी करते. आता मार्गशीर्षमध्ये पण आमच्या घरी गट बसतो. सर्व मी उपवास वगैरे माझे असतात. सर्व माझी पण श्रद्धा आहे भरपूर सर्व देवांवर. आता छोटा पडदा तर झाला म्हणजे मोबाईल मधून रील मधून तू घराघरात पोहोचलीच आहेस सोशल मीडिया थ्रू. आता मोठ्या पडद्यावर कधी यायचंय तुला? म्हणजे तुझं काय स्वप्न आहे तुझ्या बकेट लिस्ट मध्ये? मला ऍज अ प्रोड्युसर म्हणून काम करायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. आणि मोठ्या पडद्यावर माझे प्रयत्न तर चालू आहेत की ऑडिशन्स वगैरे. पण अभिचं म्हणणं आहे की सिरियल नको केलीस तर वेबसिरीज आणि फिल्म करतो. कारण तो स्वतः सिरियल फील्डमध्ये असल्यामुळे त्याचा असं तुझ्या बसची बात नाही आहे ती. माझा मी झिरो पेशन्स लेवल माणूस आहे आणि त्याच्यामध्ये खूप पेशन्स आहे. तर त्याचं असं होतं की तिथे कधी कधी 11 वाजता बोलवतात, शूट 7 वाजता लागतं, तू तिकडे मारून येशील एखाद्याला, त्यापेक्षा नको तू तू घरीच, हेच तुझं छान आहे, तुझ्या तुझ्या परीने काम चालू आहे ते. पण तो म्हणाला फिल्म्स आणि वेबसिरीज आला तर गरज, त्याच्या ऑडिशन्स माझ्या चालू आहेत. आपल्या आयुष्यात एक असा मुमेंट असतो की जो खूप इमोशनल असतो, आपण त्याला खूप अटॅच असतो. तुझा एखादा असा इमोशनल मुमेंट ज्यावरती तू मात केली आहेस किंवा नाही असं वाटलं की आता सोनाली संपली, असा एखादा इमोशनल मुमेंट? असा इमोशनल मी तुला सांगू, मी खूपच इमोशनल माणूस आहे. त्यामुळे माझ्या दर 7 दिवसांनी काहीतरी इमोशनली मी हे असते, ब्रेकडाऊन झालेली असते. तर मग तेव्हा अभि मला समजवतो. मी तुला सांगू का, मला असं
मला मैत्रीमध्ये पण असं कोणी चीट केलं ना किंवा असं केलं ना की मला न सांगताच गेले आहेत, किंवा मला खूप रडायला येतं की अरे ह्यांनी माझ्यावर असं का केलं, आणि मी खूप ओव्हर थिंक करते, त्यामुळे मी खूप विचार करते की ह्यांनी असं का केलं असेल, मग ह्यांना वाईट वाटलं असेल का, मग मी सॉरी बोलू का, मग मी विचारू का, मग मी नाही काय नाही बोलत, असे माझ्या खूप डोक्यात विचार झाले असतात. पण तेव्हा मला अभी खूप समजवून सांगतो की तू जरा शांत हो, त्यामुळे मी इमोशनल पर्सन असल्यामुळे मला सारखंच मी ब्रेकडाऊन होत असते, पण तो मला नेहमी सांभाळतो. आता तू सारखंच अभी करतेस म्हणून विचारते, साखर पुढे तर झालंय पण लग्नाचं पर्यंत आले, म्हणजे आता तू गुरुवांची चेडू तर आहे पण गावकऱ्यांची सून कधी होणार आहेस, म्हणजे 70-80% तर झालीच आहे साखर पुढे झाल्यामुळे, अजून 20% बाकी आहे, तर ते कधी होणार आहे? नोव्हेंबर मध्ये लग्न आहे आणि तयारी आता सुरू आहे, आता तीच घरी जाऊन नवरात्री सोबत ही पण एक तयारी आहे की साडी वगैरे सगळ्याच गोष्टी तर आता चालू आहेत काम. सासरकडचे तुझ्याकडे बघताना, म्हणजे एक कॉन्टेंट क्रिएटर आहे असं बघताना, म्हणजे त्यांना कसं वाटतं तुझ्याकडे बघताना? त्यांना खूपच आनंद आहे, म्हणजे माझ्या सासूबाई तर इतक्या फ्लेक्स करतात शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडे की माझी सून. त्यांना खूप आनंद वाटतो की मी इतक्या मोठ्या माझ्या सुनेला सगळे ओळखतात, मग त्यांना असं खूप भारी वाटतं जेव्हा मला फॅन्स वगैरे भेटतात ना, अरे अरे सोनालीचे फॅन्स सोनाली जाणतात. पण ते डबल फ्लेक्स करतात असं तुला वाटत नाही का? म्हणजे मुलाला पण कोणीतरी ओळखते आणि आता सुनेला सुद्धा कोणीतरी. दोघांसाठी त्या खूप खुश आहेत आणि त्यांना खूप छान वाटतं जेव्हा दोघांचेही फॅन्स वगैरे भेटतात, तेव्हा त्या एकदम अशा असतात की छान. काकी आज तुम्हाला एक मी चान्स देते, म्हणजे आपण मुलांना खूप कमी वेळात थँक्यू किंवा सॉरी म्हणतो, तर आज तुम्हाला जर सोनालीला थँक्यू म्हणायचं असेल किंवा सॉरी म्हणायचं असेल ते कशा बाबतीत म्हणाल? थँक्यू म्हणायचं तर म्हणजे तिने आपलं स्वतःच करिअर चांगल्या रीतीने हे केलं तिने त्याबद्दल, आणि सॉरी म्हणायचं तर म्हणजे काय, मी पहिली तिला खूप म्हणजे ती म्हणते मला मम्मीने खूप टॉर्चर केलं आहे मला, पण ते अभ्यासासाठी वगैरे केलं, मी अभ्यास वगैरे वेळेवर करा हे ते, आणि तिने मार पण खाल्लाय माझा थोडाफार. पण ती मला म्हणते तू मला खूप मम्मी टॉर्चर केलाय असं आणि पियुषला नाही कमी केलंयस, पण त्याचं कसं अभ्यासात जास्त हे असं. पियुषचं कौतुक नाही करायचं माझा दोघांपैकी एक कोणीतरी लागतच असं घरी, तिचं पण ते कौतुक म्हणजे आता मला तर खूप आनंद आहे. मी तर तिला कायम सांगत असते सोनाली सोडायचं नाही, कुठलंही करिअर करता व्यवस्थित चांगल्या रीतीने करायचं, चांगलं हे करा, पुढे पुढे अजून चांगलं हे करा, तुम्ही प्रगती करा, आम्हाला काय तेवढंच फक्त हे आनंद आहे त्याच्यामध्ये, आम्हाला देऊ येऊ नकात, पण चांगली तुम्ही एकदम व्यवस्थित नाव चांगलं यायला पाहिजे या गोष्टीने तुम्ही हे करा. आता जे काकी म्हणालात ना आम्हाला देऊ घेऊ काहीच नका, हे प्रत्येक कोकणातल्या आयांचं म्हणणं असतं, आणि मी तुला खरंच सांगते की प्रत्येक कोकणातल्या आया हे हाच डायलॉग सेम मारतात. आपण आमचं खरंच आहे तसं, तिला इच्छा आम्ही कधीच तिला सांगत नाही सोनाली मला हे घेऊन ये हा असं घेऊन ये मला हे पाहिजे ते पाहिजे, मी कधीच नाही तिला सांगत, पण तिला सांगते तू फक्त चांगलं व्यवस्थित हे कर, आणि आता तर लग्न होणारच आहे त्या कारणाने मी तिला ते नवऱ्याला असं नाही बोलायचं. आम्ही आधी मित्र, घर शांत होईल ना ही गेल्यानंतर. पियुष तर म्हणतो आता आम्ही तिघ जण असणार खूप शांत एकदम असणार नाही, पण मम्मी ही येणार एक दिवस मध्येच गेला मम्मी मी येते. हो ती खूप सुंदर तिचं जेवण, म्हणजे ती माझी आजी माझी मावशी तिघींवरही अन्नपूर्णा देवी प्रसन्न असल्यामुळे तिचं जेवण सुंदर, आणि त्यात कोकणातले असल्यामुळे मासे वगैरे तर कमालीचे, त्यामुळे मी आज जेवायला येणार आहे घरी. हो हे येणारच आहे मी, त्यात काही प्रश्न विचारणारही नाही मी, मला काही लाजही नाही की शेजारचे पदार्थ म्हणतील की लग्न झालं ही सारखीच येते, काही नाही मला, मी येईन. बरं सोनाली तू आईला कशासाठी सॉरी आणि थँक्यू म्हणशील? सॉरी मी ह्यासाठी म्हणेन की मी म्हटलं जसं माझं फटकं स्वभाव आहे, त्यामुळे पटकन अशी काय पण बोलते, मला असं मनात नसतं माझ्या ते, पण मला असं चुकीचं वाटलं की मी पटकन बोलते की मला हे नाही आवडलंय,
आणि त्यामुळे तिला खूपदा हर्ट होतं आणि तिलाच अशी खूपदा आता आपल्याच माणसांना बोलणार तर मग मी तिला खूपदा असं बोलते, त्यासाठी सॉरी बोलेन. आणि थँकफुल मी यासाठी म्हणेन कारण तुला सांगू का, मी माझ्या फील्डमधले कित्येक लोक असे बघितले आहेत ज्यांनी ही फील्ड सोडली आहे का तर घरातले नाही अलाउ करत, सपोर्ट नाही करत आणि सपोर्टही नाही करत की ह्यामध्ये पैसे नाही मिळत आणि आम्हाला पैसे कमवून दे वगैरे, ह्या अशी लोकं मी बघितली आहेत. पण ह्यांचं कधीच असं नसतं दोघांचंही आई वडिलांचं माझ्या की तू एवढे कमी पैसे कमवले आहेस का, तू जास्त पैसे कमवते. पैशांचं कधी त्यांनी मला विचारलंच नाही अजूनपर्यंत की तू किती पैसे कमवतेस. पण तरी पण मी जे काही करते त्यात ते नेहमी खुश असतात आणि मला नेहमी सपोर्ट करतात की तुला हे करायचं आहे ॲक्टिंगसाठी. पण माझ्या वडिलांचा आणि आईचा नेहमीच मला सपोर्ट आहे की तू हे कर, तुला आवडत आहे तर तू कर. त्यासाठी मी नेहमी थँकफुल आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की ह्या पिढीला सोशल मीडिया पूर्ण माहितीच नाहीये, त्यामुळे सोशल मीडिया माहिती नाही तिच्या, तिला युट्यूब म्हणजे बाबा रे बाबा. ती मला ज्या गोष्टी माहीत नसतात त्या तिला माहीत असतात की मुख्यमंत्री कोण आहे ह्यानंतर, परत गुरुवारची गाणी वगैरे ती तिला ते तिला जर टाईप वगैरे त्यांना एवढा वेळ नसतो ना. तर माझ्या सासूबाई पण ही पण ते तिथे ऑडिओचं असतं ना ते स्पीकर, सॉरी स्पीकर नाही ते माईकचं बटन असतं ना, माईक माईकचं बटन क्लिक करून मग त्यावर गुरुवार स्वामींची गाणी तंदुरी चिकन कसं बनवायचं हे चालू असतं घरात. आणि वेगवेगळ्या सासूबाई पण सेम. आणि आता त्यांना इंस्टाग्रामवर आम्ही बरोबर आहे तेव्हा माहीत नव्हतं लॉकडाऊनच्या टाइम नंतर, पण जसे आम्ही आली तसं तिने मग इन्स्टा अकाउंट तिचं ओपन केलं आणि मग ती बघत असते सगळ्यांचे मित्रमैत्रिणींचे, अच्छा मग ही काय मग ही काय करते वगैरे, तिला अपडेट्स असतात सगळ्या. बरं जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? थँक्यू सो मच, तुम्ही मला इतका सपोर्ट केला आणि त्यामुळे मी आता या चॅनलवर आहे आणि असंच प्रेम करत राहा. आणि माझा आता हा जो व्हिडिओ येणार आहे त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच सोनाली, थँक्यू काकी तुम्ही आज तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.